नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमुला हिऊ। पाहुयात वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट वाशिम मध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे भाजपासोबत सत्तेत गेल्यानंतर सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा करून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान 9 जुलै रोजी उद्धव ठाकरे हे वाशिम जिल्ह्यातील पोरादेवी येथे दर्शनासाठी येणार असून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त वाशिम व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। मानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कारखेडा येथे शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला असून इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या 16 विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांच्या आई वडिलांसमवेत त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समवेत भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। मानोरा तालुक्यातील अडाण धरणामध्ये मासे पकडण्याकरता गेलेल्या बैराम वरगट या व्यक्तीचा मृतदेह पाण्यात बुडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। सदर घटनेबाबत सास कंट्रोल रूम कारंजा येथील श्यामसवाई यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन नदीपात्रातील मृतदेह बाहेर काढला। मृत व्यक्तीची ओळख पटली असून ते मसनी येथील रहिवासी आहेत। घटनेचा अधिक तपास मानोरा पोलीस करीत आहेत। वाशिमच्या बसस्थानक इमारतीला पावसामुळे गळती लागली असून इमारतीच्या स्लॅबमधून पाणी झिरपत आहे, त्यामुळे बसस्थानकात पाणीच पाणी दिसून येत आहे। स्लॅबमधून झिरपणाऱ्या पाण्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या प्रवासी वृद्ध महिला आणि लहान मुलांना बसण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे। दरम्यान सदर प्रकाराकडे आगार व्यवस्थापनाने लक्ष देऊन गळती थांबविण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे। वाशिम जिल्ह्यातील बटुमरा ते कोंडाळा झांबरे या रस्त्याचे मागील 6 महिन्यापासून सुरू असलेले काम अद्यापही पूर्ण न झाल्याने नागरिकांना पावसाळ्यात या रस्त्यावरून चालताना मोठा त्रास सहन करावा लागतोय। संबंधित कंत्राटदाराने झालेले अर्धवट काम निकृष्ट दर्जाचे केल्याने रस्त्यावर पूर्णतः चिखल झाला असून त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे। याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही। दरम्यान लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत। नाशिकवरून कोलकाता येथे कांदा घेऊन जाणारा ट्रक कारंजा शहराजवळ समृद्धी महामार्ग लोकेशन क्रमांक 175 वर पलटी झाला। चालकाला डुलकी लागल्याने सदर घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती असून यामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे। जखमी चालकाला उपचारासाठी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले। देशात 3 ते 9 जुलै दरम्यान प्लास्टिक पिशवी मुक्त अभियान राबविण्यात येत असून त्यानुषंगाने जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त सप्ताहानिमित्त वाशिम येथील स्थानिक श्री बाकलेवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धा व पथनाट्याचे आयोजन करून प्लास्टिक पिशवी विरोधी अभियानाची जनजागृती केली। यावेळी शालेय प्रांगणात प्लास्टिकच्या कचऱ्यापासून राक्षसाची प्रतिकृती साकारून पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्लास्टिक रूपी राक्षसाचे दहन करण्यात आले। या मोहिमेअंतर्गत 750 विद्यार्थी व शिक्षकांनी प्लास्टिक व प्लास्टिकच्या पिशव्या न वापरण्याची शपथही घेतली। वाशिम येथील व्यापाऱ्याचे 322 पोते सोयाबीन चोरी करणाऱ्या चोरट्यास पकडण्यास वाशिम पोलिसांना यश आले असून बीड जिल्ह्यातील वडगाव येथील रघुनाथ खाटीक असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले 8,66,000 रुपयाचे सोयाबीन जप्त करण्यात आले असून या प्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। वाशिम जिल्ह्यात जून महिन्यात वरुण राजाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्णपणे रखडल्या होत्या, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सलग मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील पेरणीला वेग आला आहे। वाशिम जिल्ह्यातील 70% पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि विशेष अपडेट पाहण्यासाठी वत्स गुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा। पाहत रहा वत्स गुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा।